काय बोलत होतो? 3000 कोटीचे रस्ते जेनपीडीच्या मार्फत बांधले. अरे वा, मस्त, जबरदस्त. 3000 कोटीचे रस्ते यांनी बांधून घेतले. हा कोण आहे? आता तर नगराध्यक्ष पण नाही, आमदार तर कधी आयुष्यात होणार नाही. खासदार साहेब तर आपले बसलेत, हलवून दाखव यांना. मंत्री अधिकारी कोणच नाही. हा यांनी 3000 कोटीचे रस्ते बांधले कसे? हा आपण प्रश्न सगळ्यांना विचारायला पाहिजे. हा कोण आहे 3000 कोटीचे रस्ते बांधणारा? दिशाभूल करतोय. जैन पिढीने स्वतःच्या खर्चातून बांधलेत, मुद्दा नंबर एक. मुद्दा नंबर दोन, त्याच्या आवाजला 12.5% वाटले. गेली 30 वर्ष करळफाट्यावर, उरणच्या भूमीवर आपल्या गाववाल्यांचा रक्त सांडलाय, घाम सांडलाय, अश्रू सांडलेत. ही संडाशी बाजी दिसलेली का हो करळफाट्यावर? कधी दिसली 30 वर्षात? कुठला फरका दिसला? कुठला मारवाडी दिसला? मग कधी दिलेस तू 12.5%? कधी दिलेस? दिशाभूल करतोस गाववाल्यांची. अरे सोबत फिरणार आता तरी जागे वा. मुद्दा नंबर तीन, आम्हाला पण अभिमान आहे. शिवसमर्थ स्मारक, आम्ही पण शिवायांचे भक्त आहोत, आम्ही पण स्वामींचे भक्त आहोत. शिवसेनेमध्ये पण बैठकीला जाणारे पदाधिकारी आहेत, नेते आहेत. कधीही भावनेचा खेळ केला नाही आणि करणार पण नाही. असं गलिच्छ राजकारण करणं बाळासाहेबांनी शिकवलं पण नाही. हे फरके काय करतात? याच्या आधी जेव्हा जेव्हा या बाडग्याचे फोटो बघितले, कपाळाला टिळा बघितलेला का हो? या बाडग्याच्या कपाळाला कधी टिळा बघितलेला का? आजचा बघा त्याचा जाहीरनामा, प्रत्येक फोटोवर कपाळाला टिळा. आमच्या भोळ्या बाब्या जनतेला तू दिशाभूल करतोस. हा शिवसमर्थ स्मारक मी बांधला, माझ्या सरकारने बांधला. अरे शिवसमर्थ स्मारक जैन पिढीच्या CSR फंडामधून बांधलाय. जैन पिढी म्हणजे तू नव्हे, जैन पिढी म्हणजे आम्ही गाववाले. आमची जमीन गेली, आमच्या पैशातून, प्रकल्पग्रस्तांच्या खिशातून तो बांधलाय. हा कोण उपरा त्याची श्रेय लागणारा? मुद्दा नंबर चार, बेरोजगारी, त्याच्यावरून आपण सर्वच पीडित आहोत, मान्य आहे. सर्वपक्षीय आंदोलन झाले, शिवसेनेचा सर्वपक्षीयपेक्षा मोठा आंदोलन झाला. कुठे होते हे बाडगे, हे उपरे, मारवाडी, गुजराती कुठे होते? यांच्या चमचा, ताटल्या आणि बालद्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटली छोटी छोटी. हे जर लाखोचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात तर आपल्याला 15,000ची नोकरी सुद्धा देऊ शकतात. पण यांचा गाववाल्यांना विरोध आहे, आपल्या स्थानिक लोकांना विरोध आहे. ही लोक पुढे गेली नाही पाहिजे, आमच्या पाठीत झेंडा घेत आलोत आली पाहिजे. ही यांची मनस्थिती. आणि बेरोजगारीचा हाल कोणावर? आपल्या सज्जन माणसावर. आणि एक वक्तव्य केलो, एक वक्तव्य केलं त्या बाडग्यानी, त्या उपऱ्याने एक वक्तव्य केलं, मनाला लागलं. मी मोठा कोण, नेतृत्व नाही, कोण नाही. माझ्यापेक्षा जास्त पावसाळे, जास्त निवडणुका तुम्ही बघितलेल्या, तुम्हाला जास्त अनुभव आहे. तरी सुद्धा मी बोलतो माझ्या हिमतीवर. आमच्या नेत्याच्या तोंडाला काळं फसण्याची गोष्टी करतोस. येऊन दाखव, येऊन दाखव. तू परत कसा जातोस ते मी बघेल, परत जातोस कसा ना ते मी बघेल. अरे बाडगे आपल्या नेत्यांना बोलतात, स्थानिक नेत्यांना बोलतात, आणि पाठी आपली ही पेडत. नाही नाही, आमचे साहेब भारी, आमचे साहेब कार्य सम्राट. हट, कसले कार्य सम्राट? कार्य बघा आमदारांचे, जाहीरनामा वाचा, 5 वर्षात काय केलं ते बघा, वाचा, समजा, मग हिंमत असेल तर टीका करा. करूच शकत नाही. अख्ख्या विधानसभेत लक्षवेधीकार म्हणून आमदार आपल्या आमदारांना ओळखतात, एवढे प्रश्न उपस्थित केले. शेवटचा मुद्दा एक उपस्थित करतो. इथे सगळ्या रणरागिणी उपस्थित आहेत, शिवसेनेच्या महिला वर्ग उपस्थित आहेत. आपली तळपायची आग मस्तकत गेली एवढं खालच्या थराला जाऊन त्यांनी महिलांबद्दल विधान केलं. सगळ्यांना ठाऊक आहे काय विधान केलं ते. रणरागिणींना सांगतो, महिलांना सांगतो, प्रचार चालू आहे. तुमच्या घरात, तुमच्या आळीत, तुमच्या गावात जे कोणी हे अपक्ष बाडग्याचे कार्यकर्ते प्रचार करायला येतील, तुमच्या घरात पत्रकार द्यायला येतील, यांच्या हातात 2-2 बांगड्या टिकवा. यांच्या हातात 2-2 बांगड्या टिकवाने सांगा, तुमच्या बांगड्याला बाडग्याला बांगड्या भरा. आता तरी जागे वा.
आणि मला ठाम विश्वास आहे आपल्या अंगात मध्य मराठी